श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज आहे महादुर्गाष्टमी आणि आज संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत एक वस्तू जाळायची आहे. आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पितृदोष असतो, भरपूर प्रमाणामध्ये शत्रुपीडा असतात, भरपूर प्रमाणामध्ये वास्तुदोष असू शकतो आणि हे जे काही दोष असतात हे दोष दूर करण्यासाठी ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात तर या तिथींना जर आपण काही उपाय केले तर ते उपाय आपले अगदी कारगर असे ठरत असतात. बघा, प्रत्येक महिन्यामध्ये दुर्गाष्टमी येत असते पण नवरात्रीमधली जी दुर्गाष्टमी असते तर तिला विशेष महत्त्व असतं. नवरात्रीमधली जी दुर्गाष्टमी असते तर ती नवरात्रीचा प्राण मानला जातो. सप्तमी असेल, अष्टमी असेल, नवमी असेल, या दिवशी केले जाणारे उपाय हे अगदी कारगर असे ठरत असतात किंवा या दिवशी केल्या जाणाऱ्या सेवासुद्धा अगदी कारगर असे ठरत असतात. तर आपल्या घरातले हे जे काही दोष आहे, आपल्या घरातले हे जे काही वास्तुदोष आहे तर ते दूर करण्यासाठी कापूर हा अगदी यशस्वी असा ठरत असतो. कापूरमध्ये असे अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा असतात. त्या जर आपण आपल्या घरामध्ये जाळलं तर आपल्या घरातले सर्व जे काही नकारात्मक शक्ती असतात तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते. तर आता बघा, आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत काय जाळायचं आहे, कशा पद्धतीने जाळायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. पितृदोष जर घरामध्ये असेल ना, सतत घरामध्ये भांडण होत असतं, सतत घरामध्ये वादविवाद होत असतात आणि त्याचबरोबर जिथे आपण 100 रुपये कमवतो तिथे आपण 200 रुपये खर्च करून बसतो तर अशी आपल्या स्वतःची परिस्थिती असते. तर यासाठीच आपल्याला हे जे काही उपाय असतात तर हे करायचे असतात. आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी स्थिर राहावी आणि जी काही अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती सुद्धा प्राप्त व्हावी यासाठी आपल्याला हे जे काही उपाय असतात तर ते करायचे असतात. हे उपाय जर आपण केले तर दुर्गादेवी जी असते म्हणजे ती माता पार्वतीचंच एक स्वरूप आहे, कोणतीही देवी असू द्या ती माता पार्वतीचंच एक स्वरूप आहे, तर आपल्याला डायरेक्ट माता पार्वतीची सेवा केल्याचं पुण्यही मिळत असतं. आता त्यासाठीच आपल्याला हा अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. कितीही वास्तुदोष असला, शत्रूंची पीडा असली, शत्रुबाधेचा त्रास असला तर तो सर्व त्रास दूर होईल. तर आता आपल्याला दुर्गाष्टमी आहे आज संध्याकाळी, तर काय कर उपाय करायचा आहे बघा. या उपायासाठी आपल्याला 2-3 कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत. कोणताही कापूर घ्या, मग भीमसेन कापूर असेल तर तो घेतला तरीही चालेल किंवा मग आपला साधा जो घरातला कापूर असतो तर तो घेतला तरीही चालेल. तर आता काय करायचं आहे बघा, अजून या उपायासाठी आपल्याला एक वस्तू लागणार आहे, ती म्हणजे आपल्याला याबरोबर लवंग ज्या असतात तर त्या यूज करायच्या आहेत. तर आता काय करायचं आहे, आपल्याला कापूरमध्ये लवंग टाकायचे आहेत आणि लवंग टाकल्यानंतर ही जी आरती तयार होईल तर ही आरतीने आपल्याला जर तुम्ही घट बसवलेला असेल तर घटाजवळ ओवाळायचं आहे. घट नसेल बसवलेला तर आपल्याला आपले जे देवघर असतं, जे मंदिर असतं तर तिथे आपल्याला ह्या आरतीने ओवाळायचं आहे. कापूर आणि या लवंगाच्या आरतीने ज्या वेळेस आपण हे आरती करत असतो आपल्या देवांची तर त्यावेळेस आपले जे काही लक्ष्मीप्राप्तीचे बंद झालेले मार्ग असतात तर ते खुले होतात आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होत असते. आणि बघा, अष्टमीला लवंगांना विशेष महत्त्व असतं. देवीला लवंगांचा वास हा अतिशय प्रिय आहे. ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये लवंग जाळत असतो त्यावेळेस आपल्या घरातली जी काही नकारात्मक शक्ती असते तर ती दूर जाते आणि कोणतीही देवी असू द्या त्यावेळेस त्यांच्या उपायासाठी आपण ज्यावेळेस लवंग यूज करत असतो तर त्या लवंगाने त्या खूप लवकर प्रसन्न होत असतात. तर असा अगदी साधा आणि सोपा आपल्याला उपाय करायचा आहे. त्यानंतर देवीला प्रार्थना करायची आहे. घरामध्ये जो काही शत्रुपीडेचा त्रास आहे, घरामध्ये जो काही पितृदोष आहे, वास्तुदोष आहे, नकारात्मक शक्ती आहे तर ते दूर होऊ दे अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे. तर हा उपाय आज आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. नक्की आवर्जून करून बघा. कितीही संकट असले, दुःख असले, दारिद्र्य असले ते दूर होतील आणि कितीही शत्रूचा त्रास असू द्या तो सुद्धा दूर होईल, वास्तुदोषाचा त्रास दूर होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती सुद्धा दूर होते. घरामध्ये आपण थोडं तरी निगेटिव्ह बोलतच असतो आणि ह्या निगेटिव्ह एनर्जीमुळेच आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष तयार होत असतात. माणूस आहे, माणसाची वृत्ती आहे. आपण घरामध्ये निगेटिव्ह बोलल्यामुळे
आता आपल्याला माहीत नसतं की त्या गोष्टींचा आपल्यावरती काय परिणाम पडत असतो, पण मग आपण बोलत असतो त्यामुळेच घरामध्ये थोडं तरी आपल्याला ह्या निगेटिव्हच्या गोष्टी असतात, तर त्या बोलणं बंद करायला पाहिजे. त्यावेळेसच आपल्या घराचा जो आहे तर तो विकास होण्यासाठी मदत होत असते. तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे. नक्की आवर्जून करून बघा, नक्की तुम्हाला अनुभव येईल की जे काही संकट आहे, जे काही दुःख आहे, जे काही दारिद्र्य आहे, तर ते दूर होण्यासाठी मदत झालेली आहे. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.